नमस्कार, आपण पाहताय एमबी न्यूज। दर्जेदार बातमी, विश्वासार्ह माहिती, दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा। पठारी रस्ता है का असा प्रश्न परळीकरांना पडलेला आहे। परळीत तर का पाऊस पडला, खऱ्या अर्थाने परळीकरांना हेळसांड करायची असेल तर यांनी नगर परिषदेपासून शिकावं। परळीतला असा कुठलाच प्रभाग नाही, परळीतला असाच कुठलाच मुख्य रस्ता नाही ज्या ठिकाणी खड्डा आणि पाणी नाही। वेळोवेळी नगर परिषदेच्या लक्षात आणून घेऊन सुद्धा परळी नगरपालिका प्रशासन एवढं सुस्त आणि मुरताड झालेलं आहे की यांना परळीकरांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही। परळीकरांना राष्ट्रवादीला मतदान देऊन एक हाती सत्ता दिलेली आहे, पण आतापर्यंत जनतेचं एकही काम ह्या भ्रष्ट नगरपालिकेनं केलेलं नाही। परळी जागोजागी खड्डे रस्ते फोडलेले आहेत किंवा इतर अन्य प्रकारचा त्रास परळीकरांना सहन करावा लागत आहे। या आज आम्ही परळीकरांसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एक आंदोलन केलं, गांधीगिरी आंदोलन केलं, खड्ड्यामध्ये आम्ही जलपूजन केलं। कारण त्यांना तर काय कितीही आंदोलन केले, कितीही काही बी केलं तरी त्यांना जागे होत नाहीत नगरपालिका, त्यामुळे सगळ्यात भ्रष्ट नगरपालिका म्हणून परळी ही आहे। या परळीमध्ये भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली अक्षरशः परळी शहरच भूमिगत करण्याचा कुटिलडा या राष्ट्रवादी सरकारनं केलेला आहे। या परळीतील जनता अक्षरशः यांच्या त्रासाला कंटाळून शहर सोडण्याच्या तयारीत आहे। आज जागोजागी पडलेले खड्डे हे नगरपालिकेचे अक्षरशः भूषण म्हणून हे नगरसेवक मिरवत आहेत। हे नगरसेवक सगळे स्वतःच्या गुत्तेदारीत मस्त आहेत, मात्र जनता सगळी त्रस्त आहे। अशा या नगरपालिकेत ना नगराध्यक्षाचा पत्ता ना सीओचा पत्ता, जे चालू आहे ते सगळं देवदयेनं नशिबानं जसं काही चालू आहे तसं चालू आहे। जनता अतिशय त्रस्त आहे, या जनतेचा उठाव व्हायला वेळ लागणार नाही। व या भ्रष्ट नगरसेवकांना व नगराध्यक्ष सीओंना प्रशासनाला हा धोक्याचा इशारा आहे, यांनी वेळीच सुधरा व नगरपालिकेकडून दिला जाणारा हा त्रास, जनतेला जो त्रास होत आहे तो त्रास बंद करावा, अन्यथा भाजपातर्फे यापेक्षाही उग्र आंदोलन केले जातील व या सत्ताधाऱ्यांना, या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना धडा शिकवला जाईल।